जंगलामधून परत आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा प्रचार चालू केलेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी चंग बांधलेला आहे की या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराला आपण आघाडी देऊ. पण साहेब, मी तुम्हाला सगळ्या तमाम जनतेच्या वतीनं आज इथं आश्वस्त करू इच्छितो, तुम्हाला वचन देऊ इच्छितो की साहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचे कार्यकर्ते कमी पडणार नाही, तुम्हाला आघाडी देणार आम्ही या मतदारसंघामध्ये. आणि आघाडी दिल्यानंतर तुमची भव्य आम्ही इथं मिरवणूक काढणार, त्याला तुम्ही भरपूर वेळ दिला पाहिजे आणि मोठा कार्यक्रम या मतदारसंघामध्ये विजयाचा हा निश्चित स्वरूपी आदरणीय बावनकुळे साहेबांचा आम्ही घेणार. एवढंच आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं. आकडेवारीमध्ये एका मिनिटात साहेब आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला पोट निवडणूक ज्या वेळेला या मतदार जनता पार्टी म्हणून 9000 मतांनी पिछाडी होतो. पण साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, आज आम्ही प्लस मध्ये राहणार, ग्रीन मध्ये राहणार. ज्या वेळेला या कराड दक्षिण मतदारसंघाचा निकाल तुम्ही बघणार त्यावेळेला तुमचा मला फोन येणार, शाबास पट्ट्या, तू प्लस मला मतदारसंघ करून दिलाय. अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही करणार. साहेब आमचा मतदारसंघ नितांतपणे देवेंद्र फडणवीस साहेबांवर प्रेम करणार. आजपर्यंत आम्ही जे जे देवेंद्रजींना मागितलं ते देवेंद्रजींनी आम्हाला दिलं, कधी कधी मागितलं नाही तर चेहऱ्याकडे बघून आम्हाला दिलं, इतकं प्रेम देवेंद्रजींनी आमच्यावर केलं. जेव्हा जेव्हा कार्यक्रम मागितला तेव्हा तेव्हा देवेंद्रजी विमानाने इथं आले, कधी हेलिकॉप्टरने इथं आले, कधी रात्रभर प्रवास करून आले, विरोधी पक्ष नेते असताना आले, उपमुख्यमंत्री असताना आले, मुख्यमंत्री असताना आले. आणि ह्या मतदारसंघाची खासियत साहेब सांगतो की साहेबांच्या तिन्ही पाट्या या मतदारसंघामध्ये लागल्यात. मुख्यमंत्री असतानाची पाठी लागली आहे, विरोधी पक्ष नेता असतानाची पाठी लागली आहे आणि उपमुख्यमंत्री असतानाची देखील पाठी लागलेली आहे आणि परत एकदा मुख्यमंत्री होतील तेव्हाची देखील पाठी आम्ही या मतदारसंघामध्ये लावल्याशिवाय राहणार नाही. एवढा आवर्जून या कार्यक्रमात गरीब माणसाने म्हणायचं का पैसे कुठून आणायचे. हनुमंतरायासमोर मी या ठिकाणी हनुमंतरायाला प्रार्थना करतो, कुणालाही किडनी लिव्हर हार्ट कॅन्सर रुजू नको, पण झालं तर काय करायचं. मोदीजींनी तुमचं एक मत घेतलं आणि आयुष्यमान भारत असं कार्ड आपल्याला दिलं आहे. या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलला गेलं तर 151 प्रकारच्या बिमाऱ्यांना मोदीजींची 5 लाख रुपयाची गॅरंटी, मोदीजींची 5 लाख रुपयाची गॅरंटी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहे, या देशामध्ये आहे. या ठिकाणी पत्रकार मोदींनी लिहून घेतलं पाहिजे मोदीजींचं एकमत किती महत्वाचं होतं. या महाराष्ट्रातल्या 6,56,47,709 लोक मोफत रेशन उचलतात. मोदीजींच्या सरकारमधनं 1,54,48,553 लोकांना आयुष्यमान भारत कार्ड मिळालं. 1,04,59,196 लोकांना शेतकऱ्याची किसान सन्मान योजना मोदी सरकारचे 6,000, एकनाथजी देवेंद्रच्या सरकारचे, अजित पवारच्या सरकारचे 6,000, 1,04,00,000 लोकांना 1,04,00,000 लोकांच्या अकाउंट मध्ये जाण्याचं काम मोदींच्या सरकारने केलं.